मॅग्नेटाईट किंवा लोह खनिज हे निसर्गत आढळणारं चुंबक आहे ही लोहपट्टी दुसऱ्या चुंबकावर घासून तिचा चुंबक बनवलेला आहे आपण आपली शिवणाची सुई सुद्धा चुंबकामध्ये रूपांतरित करू शकतो ती चुंबकाच्या एका ध्रुवाने घासा तुमची दिशा एकच असू द्या पुढे मागे करू नका एकाच ध्रुवाकडे सुई साधारण शंभर वेळा घासत न्या याच्यामुळे सुईला चुंबकत्व प्राप्त होतं आणि ती टाचणीसारख्या इतर चुंबकीय वस्तू आकर्षित करू शकते या चुंबकत्वाला प्रवर्तित चुंबकत्व असं म्हणतात या प्रकारचं चुंबकत्व फारच थोडा काळ राहतं तुम्ही सुईऐवजी खेळा वापरून स्वतः चुंबक तयार करू शकाल का तुम्ही हे असे बाजारात उपलब्ध असलेले होकायंत्र पाहिले असेलच त्याचा उपयोग दिशा शोधायला म्हणजे दिशादर्शक म्हणून करतात आता चुंबकत्व प्रवर्तित केलेली सुई वापरून आपण असंच होका यंत्र तयार करू शकतो पाण्याच्या बाटलीचं झाकण घ्या त्यात एक सुई घुसवा एका प्लॅस्टिकच्या भांड्यात पाण्यावर हे झाकण ठेवा ती सुई बरोबर उत्तर दक्षिण दिशेने स्थिर झालेली तुम्हाला दिसेल सुईचं हे टोक दक्षिण ध्रुव आणि सुईचं भोक म्हणजे उत्तर ध्रुव आहे हे भांडं आता वेगवेगळ्या जागी नेऊन ठेवा आणि तुम्हीच त्यावरून दिशा तपासा चुंबकामधून चुंबकत्व काढता येईल का आपल्याला का जर आपण चुंबक खूप वेळ तापवला किंवा खूप वेळ त्यावर हातोड्यानं ठोकलं तर चुंबकीय पदार्थ आपले चुंबकत्वाचे गुणधर्म गमावतो मी जर ही चुंबक सूची मध्यभागी तोडली तर काय होईल मला उत्तर आणि दक्षिण ध्रुव वेगवेगळे वे करून मिळतील का बघूया चिमट्याचा वापर करून हलकेच ही सुई आपण तोडूया आता प्रत्येक भाग बाटलीच्या झाकणात ठेवून तो पाण्यावर तरंगूया आश्चर्याची गोष्ट अशी की आता दोन्ही तुकडे संपूर्ण मॅग्नेटसारखे गुणधर्म दाखवत आहे ना की आपल्या अपेक्षेप्रमाणे एक उत्तर ध्रुव आणि एक दक्षिण ध्रुव हे दोनही भाग स्वतंत्र चुंबकासारखे वर्तन करत आहेत तुम्ही चुंबकाचे ध्रुव स्वतंत्र करू शकत नाही त्यासाठी चुंबक कापला तर तुम्हाला दोन चुंबक मिळतील तुम्ही चुंबकाचे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव असे वेगळे करू शकत नाही सुईचे तीन भाग करून या गोष्टीची खात्री तुम्हीच करून घ्या तुम्ही दोन चुंबक जोडले तर काय होईल त्यांचे आचरण दोन स्वतंत्र चुंबकासारखे असेल का आपण दोन पट्टी चुंबक एकमेकांजवळ ठेवूया आपल्याला असं दिसतं की ते एकाच चुंबकासारखे वर्तन करतात पण वस्तूंमध्ये चुंबकत्व कसे निर्माण करायचे किंवा करतात ते पाहिले विविध प्रकारे वस्तूमधील चुंबकत्व काढून कसे घ्यायचे हे आपण शिकलो